तुम्ही ज्या वेळेला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येईल तेव्हा तुमचं ऐकून घेणारं राज्य करता पाहिजे का गोळ्या खाणारं राज्य करता पाहिजे? तुम्हाला निवडणूक आल्यानंतर फसवणारं राज्य करता पाहिजे का निवडणुकीच्या वेळेला जे बोलेल ते करून दाखवणारं राज्य करता पाहिजे? मग हे जे काय असे अनेक प्रश्न आहेत, अच्छे दिन आएंगे आले, खात्यात 15 लाख मिळाले, आम्ही भाऊ मिळाला, पण आता मी तुम्हाला सांगतोय अब अच्छे दिन आएंगे, आता अच्छे दिन येणार। कारण मी जो एक नारा दिलेला आहे तो नारा आता देशभर घुमला पाहिजे आणि दुसरा देशभर घुमून नाही चालणार, तो तुम्हाला आपला आणावाच लागेल। म्हणजे असं म्हणा की काही कार्यकर्त्यांना आता यांच्या दडपणाखाली पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस काढतात आणि ती नोटीस काढल्यानंतर त्याच्यावरती सही करावी लागते। तशी मी भाजपला तडीपारीची नोटीस काढतोय, तुम्ही त्याच्यावर सही केली पाहिजे। करणारच जरा एका जोरात बोलणार, अबकी बार भाजपा तडीपार, बोला अबकी बार सही करणार नोटीसीवर, तडीपार करणार भाजपला। त्याला तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आई जगदंबेच्या दर्शनाला ज्या क्षणी तुम्ही सगळे देशवासीय या देशात येऊ पाहणारी हुकुमशाही जाडून टाकाल तेव्हा वाजत गाजत मी मंदिरात आईच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद। धन्यवाद साहेब। या ठिकाणी काही प्रवेश होणार आहेत सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते, सन्माननीय माजी नगरसेवक राहुलभैया कपले आणि त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी प्रवेश करतायत। या राहुलभैया कपले, उमेश सर भिसे, नवनाथ अप्पा जगताप, आनंदजी सिरसागर, अनमोल साळुंके, राजजी कपले, बापूसाहेबजी दळवी, राहुलजी पौड, गोपाळजी कोळी।